बुलेटिन मध्ये पाहूया एक मोठी बातमी. पावसामुळे राज्यातील 6,510 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर आहेत. 30 जून नंतर पाऊस वाढल्याने सहकार विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला. तर अनेक संस्थांमध्ये निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. हिंगोलीतील 2 साखर कारखान्यांचाही यामध्ये समावेश आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतो. राज्यातील 6,510 सहकाराच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. पावसामुळे सहकाराच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता लांबणीवर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर 30 जून नंतर पाऊस वाढल्याने सहकार विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. अनेक संस्थांमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले होते. हिंगोलीतील 2 साखर कारखान्यांचाही यात समावेश होता. आणि आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे. ज्ञानेश्वर, काय अधिकचे अपडेट? पावसामुळे आज या निवडणुका आहे, उमेदवारी अर्ज देखील भरले गेलेत, मात्र आता निवडणुका लांबणीवर पडतानाचं चित्र पाहायला मिळतंय. निश्चितच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे ते राज्यातील सहकार कक्षेत येणाऱ्या 6,510 जे आहे ते निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आणि अगदी 2 दिवसावर जे आहे ती याची मतदान प्रक्रिया आली होती. आणि जे उमेदवार असतील, पॅनल असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केलाय. जे मतदारांना अनेक जे आहे ते आश्वासनं दिलीत. मात्र जे आहे ते आता सहकार निवडणूक प्राधिकरणाने एक पत्र काढलंय, काल एक आदेश काढलाय, ज्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की 30 जून नंतर जे आहे ते पाऊस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे जे आहे ते जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, मतदानावर परिणाम होऊ शकतो. अनेक जे आहे ते शेतकरी असतील किंवा मतदार असतील पेरणीत मग नाहीत, त्यामुळे मतदानापासून वंचित राहू शकतात. म्हणून जे आहे ते अचानक पत्र काढून जे आहे ते हे निवडणूक लांबणीवर पाडले आहेत. आणि त्यानंतर जे आहे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ह्या निवडणुका होतील असा कोणताही अंदाज नाहीये. त्यानंतर जेव्हा हा पावसाळा कमी होईल त्यानंतर जे आहे ते ह्या निवडणूक होणार आहेत. खरं तर ह्या पंचवार्षिक निवडणूक होत्या, पण ज्यावेळेस जो कार्यक्रम जाहीर केला होता त्याच वेळेस पावसाचा अंदाज आला नाही का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आणि ऐनवेळी जे आहे ते हे निवडणूक कार्यक्रम लांबल्यामुळे जे आहे ते अनेक उमेदवार असतील आणि मतदार असतील यांचाही एकंदरीत हिरमोड झाला पाहायला मिळतो. आणि हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी कारखाना आणि पूर्णा सहकारी साखर कारखाना या 2 साखर कारखान्याचा या निवडणूक लांबणीत समावेश आहे. मयुरी, ज्ञानेश्वर, खरं तर चित्र आता उमेदवारांमध्ये नाराजी आहे, हिरमोड झालेला आहे, मात्र असाच जर पाऊस कायम राहिला तर विभागाकडून काही म्हणण्यात आलेलं आहे का? त्यांनी काही याच्यावर उमेदवारांनी यावर अजून काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का? निश्चितच 28 जून रोजी म्हणजे कालच जे आहे ते सहकार प्राधिकरण पत्र काढलंय की जेव्हा 30 सप्टेंबर नंतर जेव्हा पावसाळा कमी होईल त्यात नंतर ह्या निवडणुका घेण्यात येईल. मात्र उमेदवाराकडून अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र जे आहे ते सहकार प्राधिकरणाने पत्र काढल्यामुळे आता आव्हान कुणाला करायचं असा प्रश्न आता उमेदवाराकडे असल्यामुळे आता उमेदवारांनाही निमूटपणे 30 सप्टेंबरचीच वाट पाहावं लागणार आहे. मयुरी, निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर उमेदवारांनी जो अर्ज भरला होता मात्र पावसामुळे या ज्या निवडणुका आहेत त्या लांबणीवर पडल्या. आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सगळ्या उमेदवारांवर आता खरं तर उमेदवारांचा हिरमोड झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पावसामुळे सहकाराच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. तर हिंगोलीतील 2 साखर कारखान्यांचाही यात समावेश होता. मात्र पावसानंतर 30 जून नंतर पाऊस पडल्याने सहकार विभागाचा निर्णय पुढे होण्याची शक्यता आहे. मात्र अनेक संस्थांमध्ये निवडणुकीसाठी ज्यांनी उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यांचा हिरमोड झाल्याचं चित्र आता पाहायला मिळतं.